आणि यानंतर बातमी आहे साहित्य संमेलनाची. लोकांच्या आग्रहामुळे साहित्य संमेलनामध्ये जावं लागतं अशी प्रतिक्रिया केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिली आहे. आणि ही प्रतिक्रिया देऊन राजकारण्यांच्या भाऊगर्दीवरती शरद पवार यांनी वक्तव्य केलंय. संमेलनातल्या अनेक कार्यक्रमात साहित्यिकांपेक्षा राजकारण्यांची गर्दी जास्त असल्याची चर्चा सध्या सुरू आहे, त्यावर शरद पवार यांनी ही भूमिका घेतली आहे. मी काही मला काही त्याचं फारसं कळत नाही, कारण मी काही साहित्यिक नाही आहे, तिथे मला बरोबर म्हणून मी सांगतो. आणि चिपळूणमधल्या साहित्य संमेलनातल्या वादामध्ये आता ग्रंथदिंडीच्या वादाचीही भर पडतीय. साहित्यिक आणि विचारवंत हमीद दलवाई यांच्या निवासस्थानाहून निघणारी ग्रंथदिंडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्याला कारणीभूत ठरलाय मुस्लिम समाजाच्या नेत्यांचा विरोध. चिपळूणमधले मुस्लिम समाजाचे नेते शहनवाज शहा यांनी दलवाईंच्या साहित्यातून समाजाचं विद्रुपीकरण होत असल्याचा आरोप केलाय, त्यामुळे त्यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीला सुरुवात नको अशी मागणी करण्यात आली आणि त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत संमेलन संयोजकांनी सुद्धा दिंडी रद्द केली आहे. आणि याच ग्रंथदिंडीच्या जागी आता पर्यावरण दिंडी काढली जाणार आहे. लेखक विचारवंत सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई यांच्या घरापासून ही ग्रंथदिंडी सुरू होणार होती, परंतु या ग्रंथदिंडीला काही मुस्लिम लोकांनीच विरोध केला आणि त्यामुळे ही ग्रंथदिंडी रद्द करण्यात आली. दरम्यान हमीद दलवाई यांच्या घरातनं दिंडी काढण्यामध्ये गैर ते काय असा सवाल उपस्थित केलाय शरद पवारांनी. दुसरा प्रश्न दलवाई यांच्या घरापासून निघणार होती, आपण स्थानिक लोकांच्या विरोधामुळे सुद्धा निघाले नाही, तुमची तरी या संबंधात काय असेल? मला काय याचं तुम्ही मी पक्ष करण्याचं काही कारण नाही, तर साहित्य संमेलनाचे उद्घाटन मी जात नाही, माझी जायची इच्छा नव्हती, कारण तिथं वाढणं फार असतात. फारच आमच्या सगळ्या स्थानिक सरकारी मित्रांचा आग्रह होऊन मी जातो. मला असं वाटतं की साहित्याच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्याची नोंद त्या ठिकाणी घेत असतील तर या वेळेला असा विरोध करायचा कुठल्याही गोष्टीचा ही काय फारशी योग्य नाही. कोण आहेत हमीद दलवाई जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. हमीद दलवाई हे पुरोगामी मुस्लिम विचारवंत होते. रत्नागिरीतल्या एका कोकणी मुस्लिम कुटुंबात हमीद दलवाई यांचा जन्म झाला. सुरुवातीला पत्रकार म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यानंतर त्यांनी चळवळीमध्ये उडी घेतली. जयप्रकाश नारायण यांच्या पक्षामध्ये हमीद दलवाई यांनी प्रवेश केला. राजकारण सोडून मुस्लिम समाजासाठी मोठं काम केलंय हमीद दलवाई यांनी. 1966 साली मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांसाठी त्यांनी मंत्रालयावर मोर्चाही काढला होता. 1970 साली मुस्लिम सत्यशोधक मंडळाची त्यांनी पुण्यात स्थापना केली. लाट इंधन मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान हा ग्रंथही बराच गाजलाय. आपल्या 44 वर्षांच्या आयुष्यात मुस्लिमांना पुरोगामी दिशा देण्याचं मोलाचं काम हमीद दलवाई यांनी केलंय. आणि या बातमीनंतर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय, बघत रहा एबीपी माझा. Ha ha ha!